या राज्य सरकार भाजपचं सरकार आज शेतकरी परेशान आहेत, रात्रंदिवस कष्ट करून त्यांना उत्पन्न होत नाही आणि त्यांचं जो माल विक्री कवडी मोलवी जात नाही. आमच्या सोयाबीनला गेल्या वर्षी 5200 भाव होता, आज सोयाबीन चालली 3800-3700 रुपये क्विंटल मागे चालले. शेतकऱ्याच्या ज्वारीला भाव नाही, गव्हाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आम्ही भाजप सरकारला देणार नाही, कोणाला. आमची परेशान चालली ना, आम्हाला शेतात मार पिकवायला, औषधाचे भाव आले कळाले, खाताचे भाव कळाले, 1200-1700 घ्यावं लागले. कापसामध्ये आम्हाला 10-11000 रुपये भाव होता, त्या काळामध्ये 7000 रुपये भाव नाही. काय सांगायचं सरकारला, कसं कसं काय करायचं या सरकारला? फक्त मतदानाच्या वेळेस विचार करते, त्याच्यानंतर काय नाही शेतकऱ्याला. आमच्या शरद पवार साहेब, आमचे भामले साहेब, हे संपूर्ण गोर गरिबाचे आहे, माय बाप आहे. अशी आमची महाविकास आता येणार. हक्क मागतोय महाराष्ट्र माझा.